चला, निलेश इलेव्हन जावळे विनर्स टीमचे संघमालक प्रमोदजी कडू यांना विनंती, आपण यावं मंचावर. आणि अगदी पहिला चौकार त्यांच्याच दिशेने आलाय, त्यांना अगदी ठणकावून सांगितलंय बॅट्समॅन. येस, निश्चितच प्रमोदजी कडू सर या, आपण स्थानापन्न व्हा आणि जरूर मॅचकडे आपण जाऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. चला दुसरा बॉल घेऊया आपण, दुसरा बॉल घेऊया. मॅच बॉल आल्यानंतर पुन्हा तुम्हाला दिला जाईल. येस, निश्चितच, कारण मॅच बॉल ही दिला जाईल तोपर्यंत मॅच ऑन ठेवणं गरजेचं आहे. वेळ कमी आहे आणि सातत्याने एक गोष्ट सांगितली जाईल आम्हाला आयोजकांकडून, ती म्हणजेच वेळेकडे लक्ष द्या. तुम्हाला दिलेली जी मिनिट आहेत त्या मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग ब्रेक इनिंग पूर्ण करायची आहे. जरूर आपण चालू असलेला सामना, शैली स्मृती तरगर विपक्ष निलेश इलेव्हन जावले विनर्स. मनीष कडूचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा हलकीच उचली घेतली गुड लेन स्पॉटवरून, बाकीचं काम मात्र चोख करतोय यशरक्षक. ज्या पद्धतीनं आपण पाहिलंय कालची रात्र, अतिशय सुंदर मॅचेस पाहायला मिळाले, त्याचं पूर्ण श्रेय जाईल ते म्हणजे आमच्या UNPL च्या कमिटीला. सातत्याने घेतलेली मेहनत, सातत्याने केलेला हा मेहनतीचा हा निश्चितच चांगला हातभार, ज्याच्यामुळे आपल्याला प्रयत्न चांगल्या प्रयत्नांमध्ये चांगलं यश मिळालंय. ऑफ स्टंपच्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाजाचा मात्र सादरीकरण पाहिलं तर अप्रतिम आहे. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल तरी मात्र आपल्या डोक्यामध्ये जे जे महत्वाचे अस्त्र आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये त्यांना रिकॉल केलं आणि इथून मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पहिला चेंडू पाहिलं तर थोडासा स्लॉटमध्ये पडला होता आणि मिडलला लेगला होता, तिथून मात्र ऑफ स्टंपला चांगली गोलंदाजी. फलंदाज अनिकेत कोहलीसाठी थांबवले, अनिकेत कोहली महत्वाचा फलंदाज आहे. ह्यावेळेला इन साइड आउटचा फटका थांबणार नाहीये, कारण आपण पाहतोय पॉवर प्ले वनच हे षटक आणि हा जाईल दणदणीत जानदार रुबाबदार दमदार चौका. थँक यू जे, आज मी ज्यांच्या समोर जोडलं गेले ते म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राने ज्यांच्यावरती प्रेम केला असे आमचे लाडके समालोचक बंधू श्री जयेश भोसले सर, आणि दुसरे म्हणजेच आमचे सर्वांचे आवडते आणि UNPL चा ऑनस्टेज श्वास ज्यांना म्हटलं जाईल दीपकजी पाटील सर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू चपराक दिलाय, जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये, पुन्हा एकदा अप्रतिम देखणा सुंदर चौकार. मोर डिलिव्हरी इन दिस ओव्हर, परंतु धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 घरात. म्हणजे यथेच समाचार घेतलाय अनिकेत कोहली याने गोलंदाजावरती अगदी तुटून पडल्याचा इथं मात्र मनसुबा केलाय. अविनाश ढोलकर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय, अनिकेत कोहली पूर्णपणे संघाचा संघनायक मोर्या. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून देण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चितच पंचांचा इशारा येईल, नियमांचं पालन केलं जाईल, गोलंदाजाला दंडित केलं जाईल, समोरच्या संघाला एक धाव बहाल केली जाईल, धाव संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे निश्चितच 13 घरामध्ये 13 विदाउट लॉस. शैलेश स्मृती तरघर आणि निलेश इलेव्हन जावळे विनर्स अशी ही आपण स्पर्धा पाहतोय. तुल्यबळ म्हणावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा फुलर लेंथ चेंडू होता त्याला मात्र स्विच इट केलाय, चेंडू जाईल निश्चित थर्ड मॅन रिजन मध्ये, शेवटच्या चेंडू वरती आलाय, पुन्हा एकदा चौकार. एका षटकाच्या अंती टोटल धावसंख्या झाल्या त्या म्हणजे निश्चितच 17 बिनबाद. विनंती असेल की आपण वेळ न दवडता लवकरात लवकर व्यूहरचना सजवायची आहे, कारण आपल्याकडे वेळ ऑलरेडी कमी आहे, कारण पहिला सामना थोडासा उशिराने संपलाय आणि आयोजकांचे सतत आम्हाला कानमंत्र येत आहेत की काही करून वेळ न दवडता दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला हा खेळ पूर्ण करायचा आहे. सिल्वर ट्रॉफी आपण पाहतोय, 5 पर्व आहे, हे पर्व नाही आहे मित्रांनो, महापर्व म्हणेन मी, कारण UNPL ह्या वर्षी आपण नव्या एका धाटणीमध्ये पाहायला मिळतं, ते म्हणजेच नाईट स्पर्धा रजनी स्पर्धा पाहायला मिळते. आणि एवढी मोठी प्लॅटफॉर्म, एवढा मोठा हा प्लॅटफॉर्म जो दिला आहे तो अख्ख्या ह्या सर्व गावातील खेळाडूंना ह्या कमिटीने सातत्याने ह्या कमिटीने खूप मेहनत घेतली एवढा मोठा प्लॅटफॉर्म
उभं करण्यासाठी आणि सुंदरस हे मैदान. द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज वैयक्तिक पहिला सांगित, दुसरं अलंकार कोहली. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा अप्रतिम देखणा सुंदर चेंडू ज्याला म्हटलं जाईल आणि खरोखरच गोलंदाज चेंडू फळीतून शैलेशमुती तरघरचा हा फलंदाज. निलेश लिओन जावले एक बहुचर्चित संघ आहे, सर्वांना माहित आहे. रिव्हर्सचा अवलंब आणि ह्या वेळेला पूर्णपणे सक्सेसफुल झालाय. येईल पुन्हा एकदा जबरदस्त असा चौकार. तर मैदानाकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण मॅच ही खूप महत्वाची आहे. प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक मॅच महत्वाची असते. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अवलंब, परंतु ह्या वेळेला मात्र बरोबर क्षेत्ररक्षकाला शोधलाय गोलंदाजाने आणि बाकीचं काम मात्र क्षेत्ररक्षकांनी चांगलं केलं. एक धाव जरूर मिळेल आर्यन भोईर मोरावे. खरं तर प्रणयजी मात्र सरांचं मी कौतुक करेन, सातत्याने एवढी जबरदस्त गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं की प्रत्येक खेळाडूचं नाव गाव अगदीच त्यांना सगळं व्यवस्थित माहीत आहे, कारण त्यांनी जोखून दिलंय आपल्या या करिअरमध्ये. खरोखर सुंदरसा असा हा एक गुणसंख्या लेखक म्हणजेच प्रणय सर. दरम्यान अलंकार कोहली आपण पाहते व्यूहरचना सजवताना. अविनाश ढोलकरसाठीचा हा चेंडू, बॅटची बॉटम एज घेऊन कदाचित चेंडू घेऊ होता, पण तो चेंडू जाईल तो म्हणजे यशरक्षकाच्या हातामध्ये. सुंदर अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला मात्र एकच सांगेन ते म्हणजे शैलेशमूर्ती तरघरच्या संघ फलंदाजांना की क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतो. आपला बॅटीतील दमखम दाखवावा लागेल मित्रांनो, आणि आता तुम्हाला जो टार्गेट सेट करायचा तुमच्या संघनायकांनी तुमच्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मात्र पूर्ण होऊ शकत नाही आहे. फुल टॉस होता, ह्या वेळेला मिस सीट झालाय पूर्णपणे, हे एलिव्हेशन मिळालं नाहीये, परंतु 38 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर निश्चितच कव्हर्स मध्ये गेलाय तो म्हणजे चेंडू. तोपर्यंत दोन धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील, कारण संघाचा संघनायक ज्या वेळेला आला होता त्यावेळेला सांगितलं की आम्ही 60 धावा अगदी सहज करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आमच्याकडे कमीत कमीत कमी 7 पर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे. आणि इथं मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ संपला, जिकडे अवघे 8 धावा खर्ची केल्या अलंकार कोहलीने आणि पंचांचा इशारा आलेला आहे. तर लक्ष ठेवायचं आहे बीमरसाठीचा थर्ड अंपायर रिव्ह्यू. सर प्लेयर्स रिव्ह्यू आहे, बॅट्समन रिव्ह्यू आहे आणि चेक केलं जाईल. तोपर्यंत जरूर एक गोष्ट सांगू इच्छितो की पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर RR रायडर्स वहाळ अप्रतिम खेळी केली, गव्हान योद्धाजनीही चांगली खेळी केली, परंतु शेवटच्या क्षणी मात्र RR रायडर्स वहाळ अप्रतिम खेळी केली. नॉर इट्स अ फेअर डिलेवरी सर. आणि निश्चित दोन षटकांचा खेळ झालाय, दोन षटकांच्या आणि ती धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 25. तर 8.5 मिनिटांचा खेळ झालेला आहे आणि प्रसाद गर त्याच्यावरती आपल्याला तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. शैलेशमूर्ती तरघर खेळताना प्रारंभिक फलंदाज अनिकेत कोहली अजूनपर्यंत पाहिलं तर 5 चौकारांनी खेळतोय, अप्रतिम खेळी साकारली. अविनाश ढोलकर त्याला अगदी अत्युच्च अशी साथ देतोय, कारण साथही खूप महत्वाची असते. ज्या वेळेला रोहित शर्मा 264 धावा करत होता त्यावेळेला रॉबिन उत्तप्पा सारखा साथीदार नसता तर कदाचित 264 धावा रोहित शर्माच्या पाहायला मिळाल्या नसत्या, कारण साथ खूप महत्वाची असते. आयुष्यामध्ये कधीही कोणाला साथ नाही दिली ना तरी विरोध मात्र जरूर करू नका मित्रांनो. इथे मात्र साथ चांगली मिळाली अनिकेत कोहलीला अविनाश ढोलकरची. तर प्रारंभिक गोलंदाज मनीष कोळीने अतिशय खूप जास्त धावा खर्ची केल्या गेल्या होत्या, म्हणजेच पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्ची केल्या. तर दुसऱ्या षटकामध्ये अलंकार कोहली हा जबरदस्त असा गोलंदाज गव्हाणगावचा मानला जातो जाणला जातो, आपल्या नावलौकिक साजिशी अशी कामगिरी केली ती म्हणजे अलंकार कोहलीनी 8 धावा दिल्या, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा गडी मात्र बाद झाला नाही आहे. तर टाईम लिमिट आहे सर निश्चितच सर्वांना सूचित केलं गेलं होतं दोन षटकांच्या अंती, टाईम लिमिट निश्चित सांगितलं गेलं, 8.5 मिनटं त्यावेळेला झाली होती. तर चला प्रसादजी करत आपणास विनंती असेल वेळ दौडू नका, आयोजकांची सातत्याने आम्हाला इथं कानभरणी येत आहे. आर्यन भोईर नवीन गोलंदाज मोरावे गावचा आणि सज्ज असेल आर्यनसाठी. अनिकेत कोहली मॅन फ्रॉम मोहा
ह्यावेळेला चांगला फटका आहे. फटका पाहिलं तर गुड क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं, वैशिष्ट्यपूर्ण शॉट असा पाहायला मिळाला. जाईल सुरेख असा चौकार. तर डीजेला विनंती असेल जसाही चेंडू आपला आतमधील मैदानामध्ये आपल्याला थांबावं लागेल, कारण वेळ कमी असतो आणि रजनी स्पर्धा आहे. आपल्यालाही काही शिथिलता असतात, नियम असतात. तर निश्चितच सुंदरसा डीजे आपण ऐकतोय, डीजे सँडी SDC, खूपच सुंदर असा डीजे. आणि ही स्पर्धा जी आपण कव्हर केली गेली ती म्हणजेच पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह PTC, म्हणजेच आमचे परममित्र श्री संदीप दादा वास्केर आणि KD ब्रदर्स. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, इट्स अ ब्रह्माज वेपन असं म्हटलं जातं क्रिकेटिंग मधलं, कारण गोलंदाजीमध्ये जो चेंडू यॉर्कर फेकला जातो तो चेंडू कदाचित फलंदाजाला विचार करायला भाग लागतो. परंतु मुथय्या मुरलीधरन म्हणतात की तुमच्याकडे फक्त एक यॉर्कर असून चालत नाही आहे, तुमच्याकडे एक स्लो यॉर्कर असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे फास्ट यॉर्कर असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे ऑफ कटर इन कटर. तुम्ही फक्त एक फास्टर टाकलं म्हणजे सुंदर गोलंदाज कधीही होत नसतात, तर तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न केला इथं आर्यन भोईर याने. मोरागावचा हा गोलंदाज आपल्या गावाचं नाव रोशन करताना पाहतोय. समोर आहे अविनाश ढोलकर. अखुट टप्प्याचा जरूर होता, पण तो उचली कमी दिली होती. तिथे क्षेत्ररक्षक आहे निश्चितच कव्हरचा रिजनमध्ये, परंतु थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालाय. एक धाव जिथं सहज गेली असती तिथं मात्र एक धाव एक्स्ट्रा बहाल करण्यात मध्ये सुयश झाले या क्षेत्ररक्षकामुळे. तर चांगली गुड रेटिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल. दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 32-32. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा फटका चांगला आहे, कदाचित गॅप्स मध्ये जाईल, परंतु जरूर क्षेत्ररक्षण तिथं तैनात केलं गेलेलं आहे. एक धाव जरूर मिळेल एका धावेने. मात्र इथे आर्यन भोईर खुश असेल, कारण आतापर्यंत पाहिलं तर एक चौकार पहिल्या चेंडूवरती खाला होता, तदनंतर मात्र चांगलं कम बॅक केलं. दुसऱ्या चेंडूवरती एकेरी, तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी आणि चौथ्या चेंडीवरती अवघी एक धावा खर्च केली, म्हणजे चांगलं कम बॅक म्हणावं लागेल आर्यन भोईरचं. धावसंख्या धावपलकावरती ठेरतीच असताना, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना जरूर चांगला खेळ पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली गेली होती. चेंडू जर पाहिला तर हा एक सुंदर गुडलेन स्पॉटवरून हलकेच ऑफस्टमच्या बाहेर जाणारा होता. निश्चित पंचांनी लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र इथं ऍड केली जाईल. इशारा आलाय, एक धावेमध्ये धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 विदाउट लॉस. 1 to go in this over. ह्या वेळेला काय पाहिलंय तर अप्रतिम असं यॉर्कर आणि चंदू शेट्टी सरांच्या भाषेमध्ये दांडी 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 गुल. निश्चित 3 षटकांचा खेळ झालाय. कुठेतरी असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये अजूनपर्यंत ब्रेक थ्रू मिळत नाहीये. आर्यन भोईर मात्र शेवटच्या चेंडूवरती संघनायक प्रसाद ने जो विश्वास ठेवला होता त्याच्यावरती 7 ठरलाय आणि 3 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 1-34. एक चांगली खेळी अजूनपर्यंत चालू आहे शैलेश स्मृती तरगरची, कारण आजपर्यंत जर पाहिलं धावसंख्या जरी 34 असल्या तरी रनरेट चांगला आहे तुमच्या हातामध्ये. अजूनही बरेच तुमची टॉप ऑर्डर आहे, मिडल ऑर्डर आहे, म्हणजे बरेचसे खेळाडू तुमच्या हातामध्ये आहेत, म्हणजे घणाघात आणि प्रहार पाहायला मिळू शकते. त्यामध्ये काही वावग ठरणार नाही आहे, कारण पहिले षटक ठाकलं मनीष कडू 17 धावा खर्ची केल्या, तिथून मात्र अलंकार कोणी कम बॅक केला 8 धावा दिल्या, तिथून आर्यन भोईरी चांगल्या गोलंदाजी केली 9 धावा देत 1 गडी मिळवलाय. तर येणारे 12 चेंडू, येणारे लीगल 12 चेंडू टार्गेट सेट करतील आणि निश्चितच टार्गेट कुठपर्यंत सेट केलं जाईल संघाचा संघनायक ज्याप्रमाणे म्हटलं की आम्ही 60 धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. आत्तापर्यंत 34 झाल्यात, कुठपर्यंत जाईल हा संघ, कारण इथून मात्र मोठे फटके पाहायला मिळतील, कारण अजूनही पूर्णपणे सुस्थितीमध्ये आहे संघ शैलेश स्मृती तरगर. प्रवीण मुंबईकरचा हा चेंडू प्रारंभिक पहिलं षटक हाताळताना, सांघिक चौथं षटक हाताळताना अप्रतिम चेंडू फेकला ऑफ स्टंपच्या बाहेर,
अजिबात उसळी दिली नव्हती. त्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होता फलंदाज विनोद भगत स्ट्राईकला अनिकेत, परंतु ह्या वेळेला पूर्णपणे फसलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू धाडलाय समलोचन कक्षाला सलामी देणारा, हा येईल दणदणीत षटकार. यो बॅटमन हुकमी एकाय निश्चितच आपण पाहिलं तर हायलाइट्स मध्ये बघा ऑफ स्टंपचा हा चेंडू काय अप्रतिम पिकअप शॉट खेळला आणि जरूर हा लॉंग ऑन रिजन मध्ये आलेला सुंदर षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या 40-40. 13 चेंडूंमध्ये 32 वरती खेळतोय हा मोहागावचा अनिकेत कोळी, आपल्या संघासाठी अप्रतिम खेळी साकारतोय. प्रवीण मुंबईकरला विचार करावा लागेल, प्रवीण मुंबईकरला विचार करावा लागेल. तोपर्यंत मात्र काय घडलंय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून प्रेक्षकांना सलामी देणार पुन्हा एकदा दणदणीत षटकार. बॅट्समॅन thank you DJ, the total score on the scoreboard is 46 with the loss of one wicket. Aniket Kohli playing so wonderful for this team, he's playing on 38 in 13 deliveries. What a mind blow by Aniket Kohli. Zabardast batting jala manava lagel, chendu chi jar jast vel vaat pahavi lagat asal navin chendu gya, karan ayojakani spashta sangitlela aplyakade ajibat vel nahiye. Sir chala vinanti asal vel न दवडता नवीन चेंडू द्या, कारण जे टाइम लाईम टाइम लिमिट जे दिलं गेलं आहे त्या टाइम लिमिटमध्ये आपल्याला ही 5 षटकं पूर्ण करावी लागतील. तर पाहिलं तर आजपर्यंत अनिकेत कोळी आपल्या संघाचा हा प्रारंभिक फलंदाज, शैलेश स्मृती संघाचा प्रारंभिक फलंदाज अप्रतिम खेळी करतोय, धावसंख्या जाऊन पोहोचवली 46 वरती. प्रवीण मुंबईकर पहिला चेंडू अप्रतिम फेकला गेला होता ऑफ स्टंपच्या बाहेरचा, तदनंतर मात्र अनिकेत कोळीने बरोबर जाणलं, अनिकेत कोळीने हेरलं की कोणत्या पद्धतीची गोलंदाजी चालू आहे त्याच्यावरती अगदीच ह्यूज असे दोन मोठे फटके पाहायला मिळालेत. तर दोन चेंडूंवरती आलेले दोन षटकार व्ही शेपमध्ये, एकाला लॉंग ऑनला एकाला लॉंग ऑफला. तर पुढचा चेंडू विचार करायला भाग पाडेल प्रवीण मुंबईकरला, कारण इथून मात्र अगदीच अनिकेत कोळी थांबणार नाहीये. आपल्या संघासाठी जो मनसुबा जी आखणी केली अनिकेत कोळीने आणि संघाचा संघनायक ज्यांनी त्यांच्यावरती जो विश्वास टाकलाय ना अगदीच त्याला सार्थ ठरलाय. तिसरा येईल का, तिसरा येईल का? तोपर्यंत मात्र चांगला यॉर्कर डिप्लॉय केला, प्रसाद घरच्या हातामध्ये चेंडू जाईल, थोडासा फंबल झाला प्रसाद इथं मात्र एक धाव एक्स्ट्रा देऊन जाईल. जरूर घर फिरलं की घराचे वासही फिरले जात असं म्हटलं जातं. दोन धावांनी मात्र जरूर धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या सरसावेल ती म्हणजेच 48 गरामध्ये 48. जरूर सुंदर अशी मॅच चालू आहे, पहिली इनिंग आपण पाहतोय दुसऱ्या मॅच मधले आजच्या दिवसातील. चांगला फटका आहे, आळू बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मिड विकेटला, एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावचा कोणताही प्रयत्न होणार नाही आहे कारण क्षेत्ररक्षण चांगला, उचल चांगली आणि फेकी तेवढी सुंदर अशी पाहायला मिळाली संदेशच्या माध्यमातून. अनिकेत जर पाहिलं तर 16 चेंडूंवरती 41 वरती खेळतोय, आपल्या संघासाठी अप्रतिम अशी कामगिरी. तर विनोद भगत पहिल्यांदा जाते स्ट्राईक एंडला, आपल्या संघासाठी काय करून दाखवेल. मोठा फटका आहे, एलिव्हेशन पण मिळालंय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तकावरून दस्तक देत हा येईल पुन्हा एकदा दणदणीत षटकार. तर चौथ्या क्रमांकाचं षटक हाताळलं प्रवीण मुंबईकरने आणि खूप महागडा ठरला, कारण मी म्हटलं होतं की ज्या पद्धतीने त्यांचं ओपनिंग पेअर चालू होतं त्याच्यानंतर त्यांच्याकडे पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर बाकी आहे, तर मोठे फटके पाहायला मिळतील. तर एकत्रित ह्या षटकामध्ये धावसंख्या आल्या 21, 4 षटकांची अंतिम धावसंख्या आहे 55. तर चला लगेच व्यूहरचना सजवा आणि शेवटचे षटक कोण हाताळेल. उलवेनोट प्रीमियर लीग म्हणजेच मानाची स्पर्धा आहे उलवेनोटच्या ह्या एरियातल्या
जेवढी 16 गावं आहेत त्यांच्या ग्रामस्थ मंडळांना खूप मी आभार व्यक्त करेन. त्यांनी एवढी मेहनत घेतली आणि पीपी निश्चितच UNPL ची जी कमिटी आहे ना, एक वेगळ्या तत्वावरती इथे कामगिरी चालू आहे. ऋतिक कडू, मॅन फ्रॉम जावळे, सरळ खेळलाय ह्या वेळेला, मात्र प्रसादला मोठा चेस आहे आणि सुंदर चेस केलाय. थ्रो ही तेवढा सुंदर केलाय, कदाचित फलंदाज बाद होईल का, परंतु नाही आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालाय. दोन धावांनी मात्र चांगली रणनीती आखली जाईल, रणसंख्या चांगली होईल, ती म्हणजे निश्चितच 57 येणारे. 5 चेंडू, अनिकेत कोहली खेळतोय 43 वरती, अर्धशतक पाहायला मिळेल का. आणि ज्या पद्धतीने आणि निश्चित पाण्याची मागणी केली गेली, कारण आता हे समीकरण स्पष्ट आहे की इथून येणारे 5 चेंडू कोणताही फलंदाज हा डिफेन्सिव्ह शॉट खेळणार नाही आहे, कारण त्यांच्याकडे पूर्ण बॅटिंग लाईन अजूनही साबूत आहे. त्याच्यामुळे ते आता इथून मात्र मोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतील. आणि काल आपण पाहिलंय तर हायेस्ट स्कोर हा 75 आहे, जो की वरद एंटरप्राइजेस बामणडुंग यांच्या कडून बनवला गेला होता. आज मात्र कोणता हाय स्कोर पाहायला मिळेल की अनिकेत कोहली ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्या पद्धतीने अजून काही दिव्य फटकेबाजी करेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू चांगला फटकावला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. हाही येईल कार्पेटच्या सहाय्याने दणदणीत चौकार. अनिकेत कोहली, मॅन फ्रॉम मोहा, प्लेइंग ऑन 47 ओनली इन द 18 डिलिव्हरीज. काय आपण अजून एका 50 इथे निश्चितच आय विटनेस होऊ का. चष्मदी गवा जिसे कहा जाता है. अनिकेत कोहली बहुत बेहतरीन पारी, वाव, अप्रतिम, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट प्लेड लाईक अ बॉस, इट्स अ ह्यूज सिक्स. तर NPL मधली पहिली 50, जोरदार टाळ्या या 50 साठी. आणि नाव आहे अनिकेत कोहली. व्हाट अ मिडी ब्लो बाय अनिकेत कोहली, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. खरोखरच आपल्या मोहागावचा हा फलंदाज UNPL साठी आणि आपल्या संघनायकांसाठी काय खेळी करून दाखवली. 19 चेंडू, 53 धावांची खेळी केली, 7 चौकार, 3 षटकार, अशी खेळी अप्रतिम देखणी, अगदी प्रेक्षकांची हृदय जिंकणारी खेळी पाहायला मिळाली. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचली, 67-67. कालचा 75 जो टार्गेट आहे तो मोडून काढतील का, कारण टार्गेट्स आणि रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठीच बनले जातात, असे आमचे सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी म्हटलं होतं. पुढचा चेंडू, वाव, अप्रतिम, जसा आला स्टँड अँड डिलिव्हर्ड इन टू द क्राउड फॉर 6 रन्स. नो नो नो, माय नेम इज लखन नहीं कहेंगे, माय नेम इज अनिकेत कोहली जिसे कहा जाएगा. बहुत ही बेहतरीन पारी, सभी प्यारे दर्शकों को सलामी देते हुए यहाँ से मोहा गांव के ये बहुत ही होनार बल्लेबाज अनिकेत कोहली, क्या बेहतरीन बैटिंग की है. यहाँ से टीम का टोटल पहुंचा है 73. आने वाले अभी भी 2 गेंदे, टारगेट सेट करने वाली 2 गेंदे. खोलो टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र कम बॅक केले, सुबका भूला अगर शाम को वापिस आए तो उसे भूला नहीं कहते दोस्तों. लेकिन और एक गेंद बाकी है जहां से अनिकेत कोहली, और हम देहात पे देख रहे हैं शैलेश स्मृति तरघर के ओनर श्री धीरज ओलेकर साहब भी यहां से मैच का लुप्त उठाते हुए. बहुत ही बेहतरीन गेंद, अंतिम गेंद, वाव, वाव, ब्यूटीफुल जिसे कहा जाएगा, और ये अधिक जुड़ जाएगा, बेहतरीन छगा, और एक छगे की सहायता से कुल रन संख्या हो जाएगी
79 जबरदस्त बॅटिंग म्हणावी लागेल. अप्रतिम खेळी केली अनिकेत कोहलीने. संघनायक ज्याला म्हटलं जातं, संघाचा संघनायक, आणि तो स्वतः मोरक्या संघाचा नेतृत्व करणारा संकटमोचक. त्यांनी मात्र आपल्या संघाला अगदीच पहिल्या 5 षटकांमध्ये बिनबादाशी खेळी करून आपल्या संघाला अगदीच सुस्थितीमध्ये पोहोचवलंय. 5 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 81, आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये 80 हा टार्गेट कशा पद्धतीने चेस केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या करूया मित्रांनो अनिकेत कोहलीसाठी, ज्यांनी 22 चेंडूंमध्ये 65 धावांची लय लूट केली अनिकेत कोहली. तर जसं सत्र सुरू होईल मी पुन्हा एकदा आमंत्रित करेन आमचे सन्माननीय आदरणीय श्री जयेश भोसले सर यांना. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद राज किरण कोळी सरांचा आवाज आपण ऐकत होतो. पूर्वार्धाचा क्रिकेट इथे मैदानाच्या आतमध्ये संपत असताना पाहायला मिळाला, आणि एकंदरीत हायलाइट्स केवळ आणि केवळ एक मात्र राहिली अनिकेत कोहली काय बॅटिंग देणे केली आहे. 22 चेंडू 65 धावसंख्येची खेळी, 5 षटकार 7 चौकार त्याच्या बॅटमधून आले, आणि 21 मिनिट तो मैदानाच्या आतमध्ये राहिला. अर्थात एक पात्री अभिनय करणारा हा खेळाडू मोहागावचा असणारा मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट तळपत असताना पाहायला मिळाली. धीरजजी ओळेकर साहेब अगदी खुश असतील आपल्या या संघावरती आणि संघाच्या परफॉर्मन्सच्या वरती देखील. महत्वपूर्ण सामना शैलेश मूर्ती 11 तरगट टीमने जिथे एक मोठं लक्ष उभं केलं आहे, 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. निलेश 11 जावळे विनस टीम मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी येत असताना पाहायला मिळते. प्रमोदजी कडू साहेबांच्या मालकीची असणारी टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संदेश गोंधळी आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. तो अर्थातच प्रसाद गरत ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. एक जावळेचा तर एका बाजूला बामणडोंगरीचा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उघवत्या शब्दातील समालोचन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा उल्वेनोड प्रीमियर लीग 2024. स्वागत केलं जाईल या मंचावर. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विलासजी चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्याचप्रमाणे मयूरजी राजपुरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही मान्यवरांचा सन्मान आपण करूया. खरं तर कोल्हापूरमध्ये खरं तर कुस्तीचं आयोजन आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, आणि त्यांच्यामध्ये प्रमुख भूमिका मंत्र ज्यांची असते, तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे उल्वानोड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये. सहर्ष स्वागत दोनही मान्यवरांचं. चौगुले साहेब त्याचप्रमाणे राजपुरे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मनोजी नाईक साहेबांच्या शुभासे या ठिकाणी हा शुभ सन्मान उल्वा नोड प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून 5व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. स्वागतम सुस्वागतम. कोल्हापूरवरून खरं तर आज या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांची उपस्थिती पाहायला मिळाले, त्यांचं सहर्ष स्वागत. हेलिकॉप्टर, पहिलाच हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय, आणि जाऊया कॉम्बॉक्स कडे. पहिल्या बॉल वरती जी अपेक्षा होती आणि ती तिथे झाली आहे. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. प्रसाद गरत कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, त्या कर्णधाराने धावा बनवल्यात आपणही म्हणू शकतो. हा उद्देश मनाशी घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळालाय. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. विनोद भगत गोलंदाजी मार्क वरती कुंभडभुजेचा एक उत्कृष्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. आणि अर्थात प्रतिस्पर्धी संघाने जर का आपल्या प्रतिस्पर्ध्या संघाने चांगल्या धावा बनवल्यात ना, तर ही एक इरेला जाणारी बाब आहे. किंबहुना अगदी मस्ती युद्धामधील मारेन किंवा मरेन अशा पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे या दोन्ही संघांना. पुढचा बॉल घेऊन विनोद पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. प्रसाद गरजसाठी स्टायलिश चो डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर घणाघाती शकार.
मानके घाबरणारे वेगळे आहेत परंतु मी वेगळ्या दाईनी धाटणीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये प्रसाद गृहतने केलाय. जावडेचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. दोन बॉलवरती दोन षटकार आलेत. स्टायलिस्ट आणि नीडर अंदाजामध्ये तो बॅटिंग करतोय. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही आवश्यकता आहे ती 68 धावसंख्येची. येणारे बॉल एकंदरीत पाहिले तर 28 खेळ शेष आहे. मॅच जेवढी मोठी होती ना तिला छोटी करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. पहिल्या दोन बॉलवरती दोन घणाघाती स्ट्रोक पाहायला मिळालेत प्रसाद गरजच्या बॅटमधून आत्मविश्वासाने. हा फ्राकर बॅटची लिडिंग एज. कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. क्षेत्ररक्षक डाउनी बॉल टिपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. एक मोठी मासळी जाळायला प्रसाद गरज बाग. लालच बुरी बला है हुआ इससे किसका भला है. क्रिकेटमध्ये अनेक वेळेला हे प्रोवर्ब्स आपण ऐकले की म्हणून अगदी त्याच वेळेला घिसाड घाई अंगलट नाही. थोडीशी घाई करा कर्णधार कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. घिसाड घाई यासाठी अंगलट नाही ना. मला विश्वचषकाची फायनलची मॅच आठवते जिथे भारतीय संघ खेळत होता. रोहित शर्माने पहिल्या षटकामध्ये जिथे 12 बनवल्यात परंतु त्याला मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि प्रसाद गरजलाही काहीसं असंच झालं. त्याने केवळ 2 ते 3 षटकामध्ये ही मॅच संपवायची हाच निर्धार केला होता. जणू हा चंग बांधला होता आणि तो बाधून तंबूच्या आचऱ्याला परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. मनीष कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. जावळेचा आणखीन एक हरुणरी खेळाडू त्याच्या फिजिकल फिटनेससाठी तितकासा जाणला जातो. गिरीश मात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. कारकुपरचा गिरीश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॉडी बिल्डिंगसाठी तो जास्तीचा प्रसिद्ध आहे आणि ज्याला आपण बॉडी बिल्डिंगमध्ये नेहमीच आपलं महारथ हासिल करणारा कारकुपरचा एक उत्कृष्ट खेळाडू गिरीश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. उजव्या गेस्टीच्या बाहेर भन्नाट वेगाने टाकलेला हा बॉल. विनोदला आता मात्र सूर गबसलाय. त्याला लय गबसली असंच म्हणता येईल. विनोद भगत ज्या पद्धतीने ज्या गोष्टीसाठी जाणला जातो ना पहिले दोन बॉल पुढ्यात टाकले आणि त्याची लिलया वाट लावली होती प्रसाद गरजने. परंतु तदनंतरचं हे कमबॅक हे महत्वपूर्ण राहणार इथे पाहायला मिळालंय. कमबॅक चांगल्या रीतीने. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पुनरागमन चांगलं झालंय. उजव्या एसटीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करण्यात येईल. दंडित अवांतरने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावरती धाबा आहेत. त्या सध्या जगडीला 13 धाबा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद कर्णधार बाद झालाय. सुरुवात त्याने चांगली करून दिली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट नेहमी चांगला होत असतो. आणि शेवट जर का गोड करायचा आहे त्यासाठी आवश्यक आहे ती भागीदारी पार्टनरशिप. जास्तीचा खेळ खेळपट्टीवरती वेळ व्यतीत करावा लागेल या दोन्ही बॅटर्सना. अफ्राकर बाची लिडिंग एज घेतली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक डाउनी बॉल आलाय. टिपला जेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. खेळाडू बाद. खेळाडू बाद झाले. ते दोन क्षेत्ररक्षकांनी चांगल्या रीतीने जेल टिपले. एका बाजूला पहिला जेल रणजित कोळीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रोहन कोळीने एक चांगल्या रीतीने जेल टिपला. विरुद्ध दिशेने जात असताना जेल घेणं इम्पॉर्टंट्स असतात आणि ते इथे पाहायला मिळालं. विनोद भगतची गोलंदाजी चांगल्या धाटणीची पाहायला मिळाली. अगदी त्याने मात्र सुरुवातीला संयमाने कामगिरी करत असताना धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय जिथे 13 आहेत. शैलेश मूर्ती 11 तर्गत टीम. आदरणीय धीरजजी ओळेकर साहेब यांच्या मालकीचा हा संघ. कर्णधार अनिकेत कोळीने संघाला सार्थ अभिमान राहावा या रीतीचं प्रदर्शन केलंय.
यावेळेचा चेंडू वेगाने आला, फास्ट अँड फ्युरियस यष्टी रक्षकाचा वेध घेतोय मनीष कडू, ज्याला मात्र पहिला बॉल हा डॉमिनेट करणारा राहिला. पहिल्या षटक इथे संपुष्टात आलाय, 80 पाठलाग करत असताना बनवण्यात आल्या त्या 13 धावा, उर्वरित 24 खेळ शेष आहे. 24 67 आवश्यकता. या ऐकू एक डीजे कडून मधुर संगीत. धावा बनवणारा हवा. जर मी जर अनेक वेळा म्हणतो ना, दोपर्यंत हार मानू नका, स्वतःशी सांगत राहा की सामना अजून संपलेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे, ही भावना ही आपल्या मनाशी असणं आवश्यक आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला मनीष कडू आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय ना, ते संदेश गोंधळी. संदेश गोंधळी सध्याच्या घडीला त्याला स्ट्राईक अद्याप मिळालेली नाही आहे, अर्थात तो स्ट्राईक एंडवरती कधी येईल हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं होतं. आणि तो आता मात्र स्ट्राईक एंडवरती आला आहे की त्या कशा रीतीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून होईल ना हे पाहणं गरजेचं राहणार आहे. आता त्याचा बॅटिंगसाठी नंबर आला आहे, कशा डाटणीची बॅटिंग तो करतो पाहणं गरजेचं राहणार आहे. आदरणीय प्रमोदजी कडू साहेब यांच्या मालकीची असणारी टीम निलेश इलेवन जावळे विनस पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक अविनाश डोळकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. गणेशपुरीचा आणखीन एक हरहुन्नरी खेळाडू उजव्या गेस्टीच्या बाहेर लोअर फुलटोज आहे, ड्राईव्ह केला एक्सा कबरला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला आहे. लोअर फुलटोज बॉल म्हणून ड्रायव्हिंग लेंथ वरती असणाऱ्या चेंडूला ज्याला हलक्या हाताने एक चांगल्या ढाटणीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. 66 आवश्यकता, सामना तितकासा दूर आहे, परंतु त्याला आपण विजयाच्या समीप आणि विजयाला गबसनी घालण्यासाठी या धावसंख्येचा पाठलाग लिलया करता येऊ शकतो. आत्मविश्वास हवा. यावेळेला बॅटची आतली कट घेतली आहे, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक चिकी सिंगल अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धाव भर पडत असताना जाऊन पोचते 15 धावफलकावरती येत. एक खेळाडू बाद लक्ष मोठं आहे, इरादेही तितकेशी मोठे असणं आवश्यक असणार आहे. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. लक्षात घ्या, 12 मार्च 2006 क्रिकेटमध्ये इतिहास घडला आणि त्या इतिहासामध्ये आणखीन एक भर पडत असताना अगदी 3.5 तासामध्ये तो मोडी सी काढण्यात आला. स्लॉग स्वीप केला ऑन साईडला, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकदम मिळेल दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात येतोय आणि तो देखील यशस्वी. इतिहास बनतात, इतिहास मोडी सी काढले जातात. विक्रम बनतात, विक्रम मोडी सी काढले जातात. क्रिकेटचा खेळच असा आहे की नेहमीच एक रंजकता भरणारा खेळ आपण पाहतोय, अनुभवतोय. 12 मार्च 2006 जिथे जॉहान्सबर्गच्या क्रीडांगणावरती 434 बनल्या आणि 3.5 तासामध्ये 434 पाठलागही होत असताना पाहायला मिळाला. उजव्या गेस्टीच्या बाहेर कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फलंदाजाचे वैगुण ओळखले आहेत, शपल झाला होता, डाव्या गेस्टीच्या बाहेर निघाला होता संदेश गोंधळी आणि त्याचं वैगुण ओळखून एक चांगल्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अविनाश करत असताना पाहायला मिळतो आहे. सातत्य त्यानेही राखलं आहे, त्याच्याकडेही चांगल्या रीतीची गोलंदाजी करण्यामध्ये वैविध्यपूर्ण गोलंदाजी, तो यश त्याला प्राप्त झालंय. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. यष्टी रक्षक चेंडूच्या खाली आला, कॉट बिहाइंड विकेट, 1 more wicket डाऊन. खेळाडू क्रमांक 3 बाद. तीन खेळाडू बाद होऊन तंबूच्या आत्र्याला परतल्यात. अगदी एखाद्या घरामध्ये जंगी पार्टी चालू आहे आणि त्या घरावरती वीज कोसळावी ना आणि तदनंतर सारं काही उद्ध्वस्त होऊन जावा असंच काहीतरी या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. या खेळाडूंवरती वीज कोसळली, एकामागोमाग एक खेळाडू बाद होत जाता नसताना पाहायला मिळालेत. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडती आहे, 3 बाद झाल्यात. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. राजतुल मात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. राजतुल मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, 5व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय, जिथे एक चांगला झेल या सागरच्या माध्यमातून टिपण्यात येत असताना आपण पाहिलं होतं. सागर कोळीचंही कौतुक करायला हवं. 3 बाद झालेत, 3 झेल चांगल्या रीतीने फिनिश करण्यात आलाय. तिथे मात्र चेंडू पडल्यानंतर बळण प्राप्त करतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय आणि अर्थात 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 13, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4 विकेट या षटकामध्ये देखील प्राप्त होत असताना पाहायला मिळालेली आहे. अर्थात दोन्हीही गोलंदाजांना विकेट टेकर हे गोलंदाज
आपण पाहिलेत. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 17 आहेत, येणारे 18 चेंडूचा खेळ शेष आहे. 18 बॉल आणि 63 आवश्यकता. या ऐकू एक छोट असा डीजे ब्रेक घेऊया, असा गेलो नाही असा आलो. केवळ आणि केवळ 17 धावा 12 चेंडू आणि जिथे 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 18 बॉलमध्ये 63 आवश्यकता आहे. बॉलचा विचार केला ना तर आजची साऊथ आफ्रिका आणि भारतीय संघाची ही जी मॅच आहे ना ती निश्चितच आपण 642 बॉलमध्ये अर्थात सर्वाधिक कमी चेंडूमध्ये संपत असताना सामना पाहायला मिळाला आणि एक मोठा विक्रम भीम पराक्रम भारतीय संघाच्या नावावरती रचला गेला. भारतीय संघाने जिथे एक मोठा विक्रम नोंदवला कालच्या दिवशी एकाच पहिल्या दिवसामध्ये 23 खेळाडू बाद झाले, हा एक मोठा विक्रम पाहायला मिळाला. वळिया मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजी मार्गवती गोलंदाज रणजित कोळी मोहा यावेळेचा बॉल ऑन साईडला केले मिड विकेटला जिथे क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव निश्चित मिळेल. एकेरीवरती समाधानी आहे ते दोन्ही बॅटर. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने पडणारी भर धावफलक जाऊन पोचतोय. सध्या तिकडील 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एकंदरीत या स्पर्धेचं दैदीप्यमान असं आयोजन आपण पाहतोय. सिल्वर ट्रॉफी उजवे नोड प्रीमियर लीग 2024 पर्व 5 पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने टॅक केली जाणारी ही गोलंदाजी किंबहुना अगदी त्याच वेळेला ना फलंदाजांना डॉमिनेट करणारा कामकाज इथे पाहायला मिळाला गोलंदाजांच्या माध्यमातून. वैगुण ओळखत असताना फलंदाजांचे कमकुवत आणि ताकदवान दुवे काय आहेत याचा सारा सार पुरेपूर अभ्यास केला या गोलंदाजाने. पुन्हा एकदा एक चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. रणजित कोळी राजतुल कोळीच्या विरोधामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली आहे. राजतुलला अद्याप स्वतःचं खातंही ओपन करता आलेलं नाही आहे. यावेळेला बॅकची लिडिंग एज घेतली आहे. पाठी चाललाय चेंडू. यष्टरक्षक येतोय. चेंडूवरती एक धाव केवळ इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. आयोजकांचं कौतुक करायला हवं. UNPL 2024 हे 5 पर्व आपण पाहतोय. ऑल इज वेल असं नीटनेटकेचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. कोणत्याही बाबीमधून कमी राहणार नाही ना याचा पुरेपूर अशी जाणीव या आयोजकांना निश्चित आहे आणि एक यशस्वी असं आयोजन या स्पर्धेचं निश्चितच पाहायला मिळालंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सिंगल तर आली आहे. संघाची धावसंख्या 29 आहे. धावफलकावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल मॅन इन पिंक जर्सी रणजितचा हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. गोलंदाजाला करण्यात येईल दंडित. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला आहे. अवांतर धावा येत असताना 20 धावा धावफलकावरती आहेत. ग्लेन मॅकग्राथने पिंक फाउंडेशन उभारलं आणि पिंक फाउंडेशनच्या नुसार इथे ऑस्ट्रेलिया संघालाही आपण प्रिंट ड्रेस कोड्समध्ये पाहायला मिळाला होता. ऑन ड्राईव्ह केला डीपमध्ये एकदा मिळेल. द्विहरीचा प्रयत्न करण्यात आला आणि सेकंड रन देखील अवेलेबल होती ती इथे प्राप्त करण्यात आली आहे. द्विहरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना धावून पोचते 22 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धाबा येत असताना पाहायला मिळतात त्या 22 उजव्या एसटीच्या बाहेर एक चॅनल बनून सटीक लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी केली आहे. रणजित कोळीने या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या एकंदरीत 5 विकेट मात्र मिळू शकलेल्या नाही आहेत. परंतु जी कामगिरी या आधीच्या षटकामध्ये गोलंदाज अविनाश डोळकरने केली होती ना तीच कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा आल्या त्या 5 अर्थात कंजूसी बरोबर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉलमध्ये 58 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 58 धावांची आवश्यकता. या ऐकूया डीजेकडून एक मधुर संगीत आणि तदनंतर आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. समीरजी पाटील सर यांच्या मालकीचे असणारा संघ काही क्षणामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये
विरोधित असेल तो संघ निलेश इलेवन जावळे बिनस या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. प्रमोदजी कडू साहेब यांच्या मालकीच्या टीमच्या अगेन्स्ट हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. अर्थात पुढील सामनाही तितक्याचा हाय व्होल्टेज ड्रामा निश्चितच पाहायला मिळणार आहे. हा फ्रॅकर आडवा बाटने ऑन साईडला केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवून आहे इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरपेक्षा जास्तीचं काही नाही आहे. चांगल्या प्रकारची फेक पाहायला मिळाली, धाव मिळाली एक. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी भर, दफलकावर जी धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 23-57 आवश्यकता. 11 बॉल 57 आवश्यकता असताना लोअर फुलटोस हात आलाय गोलंदाजी मार्कवरती. बंटी याला आपण पाहतोय, बंटी ढोळकरला गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. गणेशपुरीचा आणखीन एक खेळाडू अर्थात अविनाशने दुसरे षडक हाताला, बंटी गोलंदाजी मार्कवरती आलाय. गणेशपुरी या गावामध्ये अनेक गोलंदाज चांगल्या रीतीने आहेत. खोलवा टप्प्याचा हा बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. ज्युसी हाफ बॉल इव्हन मत असताना प्लेसमेंट चांगली आहे, परंतु या प्लेसमेंटच्या आधारावरती हा सामना तुम्ही जिंकू शकणार नाही आहात, कारण एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आत्मविश्वास तर जरूर तुम्हाला प्राप्त होईल. अर्थात एकेरीच्या मदतीने अजून 55 आवश्यकता राहिली आहे मॅचच्या दरम्यान. हा बॉल ऑन साईडला पाठवलाय, लांब लचक हा अँड हँडसम, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. चला या आपण आमंत्रित करूयात. नेक्स्ट मॅच संघ आर आर रायडर्स वहा टीमचा कर्णधार प्रथमेश कोळी आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट अपडेट करायची आहे. त्यासाठी कर्णधार लवकरात लवकर या व्यासपीठावरती आणि प्लेइंग इलेव्हनची लिस्ट अपडेट करून घ्या. शेवटचा आणि निर्णायक षडक, 6 बॉल आणि आवश्यकता आहे या मॅचमध्ये 48 धावसंख्येची. गोलंदाज आज मात्र तुमच्याकडे, तुमच्या भात्यामध्ये असणारा एक गोलंदाज किंबहुना आपल्या ताफ्यामध्ये असणाऱ्या एका गोलंदाजाला आपण इंट्रोड्यूस करू शकतो. त्याच्याकडून आपण चांगल्या रीतीची प्रॅक्टिस किंबहुना पुढील मॅचसाठी आपल्याला एक गोलंदाज तयार करायचा आहे, ते करणं गरजेचं राहील. रोहन कोळी आलाय कोंबडभुजेचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या दर्जाचा चेंडू हात आलाय, डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल खोला टाकलाय, खोदून काढला, ऑन ड्राई करत असताना डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे प्राप्त होत असताना एकेरी दुहेरीने काही होणार नाही आहे. 47 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे केवळ आणि केवळ 4 चेंडू आणि 47 धावा. एक मोठं लक्ष उभं करण्यात आलं होतं, कौतुकास्पद कामगिरी कर्णधाराची राहिली. खोला टाकलाय, खोदून काढलाय, ऑफ ड्राय करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं. लॉंग ऑफला आपण पाहतोय. बहारदार खेळ केला कर्णधाराने आणि अर्थातच आपण पाहिलं ना तर 22 बॉलमध्ये 65 धावा केल्या होत्या अनिकेत कोळीने, आणि त्याच्याच जोरावरती एक मोठा विक्रम नोंदवण्यात आला. मिस टायमिंग आहे, स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, केवळ एकेरी धाव प्राप्त होईल. औपचारिकता शेष आहे. पराभतेच्या गर्द छायामध्ये अडकत असताना बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये. निलेश इलेवन जावळे विनस, केवळ औपचारिकता शेष राहिली आहे. या सामन्याची सुरुवात चांगली केली होती कर्णधाराने, परंतु तो मोमेंटम शिफ्ट झाला. पुढच्या बॉलवरती विनोद बघत नाही.